आता आपण बघणार आहे हा केटर्स पेंडुलम, बरोबर. केटर्स पेंडुलम बघा काय, तर ही फर्स्ट नाई फेज असते. केटर्स पेंडुलम तुम्ही जनरली तुम्हाला थेरीला झालेला आहे, तर ही फर्स्ट नाई फेज, बरोबर. हे सेंट्रल मास आणि ही सेकंड नाई फेज. हे फर्स्ट नाई फेज, ही सेंट्रल मास, हे सेकंड नाई फेज. हे उडन मास, हे जे खाली आहे ते काय उडन मास आहे, आणि हे अपर डायरेक्शनला आहे ते काय हेवी मास आहे, आणि हे उडन मास. तर सुरुवातीला काय करायचं, तर हे सेंटर मास हे बरोबर बारचा हा बार आहे त्या सेंटरला ठेवायचं. तिथून सेम डिस्टन्सवर फर्स्ट नाई पेज आणि सेकंड नाई पेज ऍडजस्ट करायचे, सेम डिस्टन्सवर, म्हणजे सेंटरपासून सेम डिस्टन्सवर या दोन्ही नाई पेजेस असल्या पाहिजेत. त्याला अटॅच करून, पूर्णपणे अटॅच करून काय असेल, हेवी मास, त्याला पूर्णपणे अटॅच करून असेल हेवी मास. आणि त्याचप्रमाणे सेकंड नाई पेजला पूर्णपणे अटॅच करून काय असेल, वुडन मास, वुडन मास असेल. इथं मी ऍडजस्ट करतो जरा. असं या पद्धतीने मी ऍडजस्ट केलं. तर इथे आपल्याला काय काय विचारणार, सपोज सेंटर ऑफ मास म्हणजे काय, बरोबर. या पद्धतीने प्रश्न विचारणार, सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे विचारणार. यात एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय करणार आहे, तर ग्रॅव्हिटी पाहणार, काय फाइंड करणार आहे, टू डिटरमाइन द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी युजिंग बेसल्स फॉर्म्युला. बेसल्स फॉर्म्युलाने आपण ग्रॅव्हिटी फाइंड करणार आहे, बरोबर. तर आपण आता एक्सपेरिमेंट स्टार्ट करू. सुरुवातीला या दोन हेवी मास आणि सेकंड नाई पेज यामधलं डिस्टन्स किती आहे, झिरो आहे. सेकंड नाई पेज आणि हेवी मास या दोन्हीतलं डिस्टन्स काय, झिरो आहे. किती आहे डिस्टन्स बिटवीन हेवी मास आणि सेकंड, किंवा लाईट मास किंवा वुडन मास आणि सेकंड नाई पेज झिरो, आणि हेवी मास आणि फर्स्ट नाई पेज यामधलं डिस्टन्स किती आहे, झिरो आहे. आता पहिल्यांदा आपण पहिला ऑब्झर्वेशन टेबल बघणार, काय प्रिलिमिनरी ऍडजस्टमेंट ऑफ फॉर इक्वल पिरियड, प्रिलिमिनरी ऍडजस्टमेंट फॉर इक्वल पिरियड. त्यात ऑब्झर्वेशन फर्स्ट काय असेल, डिस्टन्स बिटवीन हेवी मास अँड फिक्स नाई पेज, डिस्टन्स बिटवीन हेवी मास अँड फिक्स नाई पेज हे काय असेल, झिरो असेल. हे काय असेल, झिरो असेल. काय करू सुरुवातीला, नेक्स्ट आहे टाइम फॉर 20 ऑसिलेशन, म्हणजे 20 ऑसिलेशन घ्यायची, बाकीच्या एक्सपेरिमेंट प्रमाणे 20 ऑसिलेशन टाइम पिरियड घ्यायचा, बरोबर. सुरुवातीला काय, अबाउट के वन, समजा हे फर्स्ट नाई पेज आहे तर अबाउट के वन घ्यायची आपल्याला, म्हणून काय केलं, हे के वन या पद्धतीने ऍडजस्ट केलं. त्या पद्धतीने पूर्णपणे ऍडजस्ट केलं, पूर्णपणे ऍडजस्ट केलं, बरोबर. आता आपण काय करायचं, फॉर 20 ऑसिलेशन, सपोज मी आता ऑसिलेशन स्टार्ट करतोय, समजा ऑसिलेट केलं या पद्धतीने, नीट ऑसिलेशन द्यायची, एक मिनिट ऍडजस्ट करतो जरा. आता बघा, हां या पद्धतीने आता ऑसिलेशन स्टार्ट करू. ऑसिलेशन स्टार्ट केली, आता एक कधी स्टार्ट करायचं, सपोज हा पॉइंट कन्सिडर केला मी, पूर्ण ऑसिलेशन कधी होतं, ए टू बी आणि बी टू ए होईल ते वेळेस पोझिशन, म्हणजे समजा आता स्टार्ट केलं मी आणि स्टॉप वाचा केला, वन टू थ्री असं किती 20 ऑसिलेशन साठी घ्यायचे. हे काय झालं, अबाउट के वन, कारण की हेवी मास जवळ कुठला आहे, के वन आहे, म्हणून अबाउट के वन. आता आपण काय घेतलं, सपोज मी घेतलं ऑसिलेशन आलं 32.3 आले, टाइम किती आला 33 सेकंद आला, बरोबर. किती डिस्टन्स आहे हेवी मास आणि नाई पेज मधलं, झिरो. सिमिलर इथं पण किती आहे, लाईट मास किंवा उडन मास आणि सेकंड नाई पेज मधलं डिस्टन्स किती आहे, झिरो. म्हणजे डिस्टन्स बिटवीन किंवा डिस्टन्स ऑफ हेवी मास फ्रॉम फिक्स नाई पेज किती, झिरो. त्यावेळेस अबाउट के वन किती आलं, टाइम किती आला 33. आता अबाउट के टू, अबाउट के टू कसं घेणार, तर काय करायचं, या पद्धतीने पुन्हा ज्यावेळेस ज्याप्रमाणे आपण अबाउट के वन घेतलं त्याच पद्धतीने अबाउट के टू घेतलं, फक्त ऍडजस्टमेंट चेंज.
अबाउट क्यों अबाउट के टू सिमिलर परत ऑसिलेशन स्टार्ट केली 0 1 स्टॉपवॉच चालू 2 3 सिमिलर 20 ऑसिलेशन साठी घ्यायची सपोज काय दोन्हीचा टाइम सेम आला तर काय तिथेच ऑसिलेशन स्टॉप करायचे म्हणजे ऑसिलेशन स्टॉप नाही काय 20 ऑसिलेशन घेतली दोन्हीचा टाइम सेम आला की काय करायचं नेक्स्ट प्रोसेस करायची काय टाइम फॉर सॉरी मेजर ऑफ टी वन एंड टी टू आपल्याला काय करायचे टी वन टी टू काढायचे यात आपण काय काढलं तर प्रिलिमिनरी ऍडजस्टमेंट फॉर इक्वल पिरियड म्हणजे अबाउट के वन आणि अबाउट के टू ह्या दोन्हीचा टाइम पिरियड सेम आला आता त्याला पुढची प्रोसेस करायची फॉर मेजरमेंट ऑफ टी वन एंड टी टू म्हणजे कॅपिटल टी वन अँड कॅपिटल टी टू आता टाइम फॉर 100 ऑसिलेशन घ्यायची काय करायचं टाइम फॉर 100 ऑसिलेशन सिमिलर अबाउट के वन अबाउट के टू अबाउट के वन अबाउट के टू समजा हा घेतला अबाउट के वन मागायच्या प्रमाणे अबाउट के वन अबाउट के वन 0 1 स्टॉप चालू 2 3 4 5 या पद्धतीने किती अबाउट के वन किती 100 ऑसिलेशन साठी किती अबाउट के वन 100 ऑसिलेशन त्यावेळेस येणारा टाइम किती येईल सपोज आला हे घेतली ऑसिलेशन टाइम आला 166 म्हणजे 166 आला बरोबर हे झालं अबाउट के वन आता सिमिलर अबाउट के टू 100 ऑसिलेशन अबाउट के टू 100 ऑसिलेशन सिमिलर अरेंजमेंट त्या पद्धतीने अरेंजमेंट घ्यायची सिमिलर ऑसिलेशन स्टार्ट अबाउट के टू 100 ऑसिलेशन स्टार्ट करायची या पद्धतीने घ्यायचं त्यावेळेस जर त्यावेळेस येणारा टाइम बरोबर अबाउट के वन आलेला टाइम आणि अबाउट के टू आलेला टाइम तो कसा काढणार टाइम पिरियड टी वन म्हणजे कॅपिटल टी वन इज इक्वल टू काय येणार स्मॉल टी वन डिवाइड बाय 100 अबाउट के वन असलेला काय टाइम पिरियड असेल टी वन असेल स्मॉल टी वन आणि अबाउट के टू असेल तो स्मॉल टी टू असेल म्हणजे आता टाइम पिरियड कॅपिटल टी वन इज इक्वल टू स्मॉल टी वन डिवाइड बाय 100 सेकंद डिवाइड बाय 100 सेकंद तो काय येईल बरोबर अँड टाइम पिरियड फॉर टी टू टाइम पिरियड फॉर टी टू इज इक्वल टू स्मॉल टी टू डिवाइड बाय 100 तो येणारा टाइम काय पिरियड असेल सेकंड असेल तो टाइम पिरियड काय असेल सेकंड असेल आता काय आता आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे फॉर्म्युला दिलेला आहे काय जी इज इक्वल टू 8π² L डिवाइड बाय टी वन स्क्वेअर प्लस टी टू स्क्वेअर टी वन स्क्वेअर प्लस टी टू स्क्वेअर आता 8π² पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 8 × π² पायची व्हॅल्यू माहिती आहे आता एल एल म्हणजेच काय तर डिस्टन्स बिटवीन टू नाईट एजेस म्हणजेच के वन आणि के टू या दोन्ही नाईट एज मधलं जे डिस्टन्स असेल ते काय असेल कॅपिटल एल असेल हे फॉर्म्युला युज करायचं आपल्याला ते काय असेल कॅपिटल एल असेल आणि डिवाइड बाय टी वन स्क्वेअर प्लस टी टू स्क्वेअर हे काय असेल तर आता आपण जो 100 ऑसिलेशन घेऊन टाइम पिरियड काढला 100 ऑसिलेशन घेऊन टाइम पिरियड काढला कॅपिटल टी वन अँड कॅपिटल टू टी टू हे जे व्हॅल्यू येतील हे कॅपिटल टी वन स्क्वेअर प्लस टी टू स्क्वेअर सबस्टिट्यूट करायचं आणि जनरली आपल्याला ऍक्सिलेशन टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू माहिती आहे किती असते 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे जनरली आपल्याला माहिती आहे आपण युज करतो किंवा 9.8 ही एक व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे हे 980 इथे फाईंड कर बरोबर या पद्धतीने हा एक्सपेरिमेंट आहे इथे आपण